पहिल्या षटका आठवीवर पाहिलं तर तो फलंदाजी करताना शिवबा आशिव रेसिंगाची धावसंख्या त्याने बिनगडी पाच 130 धावा. या स्पर्धेतील सर्वात महागडे शतक नोंदवलं गेलंय ते म्हणजेच गुडलक परुबळा संघातील कर्णधार सिद्धूच्या नावावरती. कौस्तुभ गोलंदाजीचा गेलं वैयक्तिक त्याचं हे पहिलं संघाचे दुसरं षटक घेऊन आतापर्यंत सर्वात जास्त महागड षटक करलं होतं ते म्हणजे जन्म मिळकतकार व संघातील दोन्ही तसं ज्याने 25 धावा खर्च केल्या होत्या मात्र त्याही पेक्षा जास्त धावा मागील षटकात आपण पाहिल्या. सिद्धूच्या षटकात तब्बल 29 धावा लुटल्या गेल्या. कौस्तुभ आपल्या पहिल्या चेंडूवरती 1 धाव खर्च करते धावसंख्या 30 झाले. इथे ब्रह्मांतांच्या मागून अजून एक मोठा खडखडीत षटकार. आज मात्र केवळ षटकरने डील करताना आपण पाहतोय मंथन नामक वादळ रुंगवताना आपण पाहतोय. या स्पर्धेमध्ये चेन्मान क्रीडा मंडळाच्या क्रीडांगणावरती इथे मात्र कच्चा चांगला खेळ होऊ शकतो. क्षेत्रक्षक तिथे येतोय क्षेत्रला जातोय कौतुकला यश मिळतंय आणि ज्या साठी कौतुकला ओळखलं जातंय ती कामगिरी पुन्हा एक सर्व करतोय. जरी कौतुकच्या षटकात धावा आल्या तरी नेहमीच तो विकेट किंग गोलंदाज म्हणून ओळखला जातो. या षटकात आपण पाहिलं पहिल्या 2 चेंडूवर 7 धावा आल्या होत्या मात्र पुढच्या चेंडूवरती त्याने घातक वाटणाऱ्या धोकादायक वाटणाऱ्याच्या मंथनला तंबूच्या आशेला माघारी परतवलंय. दिलदार बागदंडा संघातील असाच एक भेदक गोलंदाज भूषण देखील आमच्या समोर जुडलेला आहे त्याचे स्वागत आहे. पहिल्या सामन्यात 43 धावा मंथनी केलं तर या सामन्याची 4 षटकांची 25 धावांची एक अतिशय वादळी खेळ परंतु इथे बाद झालाय. कौस्तुभ पुन्हा एकदा न्यू बॅटर दर्शनसाठी चेंडू बॅकफुटला जाऊन वाडी स्लॉग ऑफ दिशेला खेळून काढलाय. जोपर्यंत तो फील्ड केला जाईल फेक होईल 1 धाव घेतली इथे दर्शनने 1 धावने आपल्या धावांचं खातं उघडलंय. धावसंख्या आपण पाहिली धावसंख्या होते ती म्हणजे 37 धावा. केतन स्ट्राईक वर यावेळेस केतनचा फटका निकन स्ट्रोक आहे. चेंडू जातोय टिकिअर झोन मध्ये 1 धाव मिळेल 7 चेंडू झालेले आहेत. धाव संख्या झाली ती म्हणजेच 38 धावा 38 रन. यावेळेस चेंडू वेगवान चेंडू आपण पाहतोय या चेंडूवर कोणती धाव येत नाहीये. प्रकारे षटकाचा खेळ समाप्त होतोय. पहिल्या षटकात तब्बल 29 धावा आल्या होत्या तर या षटकात आपण विचार केला तर या षटकात केवळ 9 धावा खर्च केल्यात. आपल्या संघासाठी प्रभावी मारा कमबॅकिंग षटक घेऊन आला होता. कौस्तुभाचं वर्णन करावं लागेल या षटकात 2 षटक झालेत. 2 षटक अखेर कसं फलंदाजी करताना शिवबा आशिर्वाद झाले 1 गडी 5 38 धावा 38 रन तर सोडून लॉस ऑफ वन विकेट आफ्टर 2 ओव्हर्स. 2 षटकात 38 धावा आल्यात. आता मात्र कुठेतरी धावसंख्या रोखण्यात यश मिळालं आहे ते म्हणजे कौस्तुभला आणि त्याच बरोबर गुडलक परुपाडा या संघाला. प्रत्येक गोलंदाजीसाठी आलाय या चेंडूवरती 1 धाव नक्कीच मिळेल. हा
त्याच्यावर पण करता येते. दोन्ही याच्या ब्लॉक का करतात खाली लगेच, म्हणजे हे ते का फिरवतो ते हे आता असं असं हलतो ना तो. दोन चेंडू झालेत या षटकातील. पहिल्या चेंडूवरती एक धाव आली, त्यानंतर दुसऱ्या चेंडूवरती मोठा फटका लावण्याचा प्रयत्न डावखुऱ्याचा फलंदाज. तिथं सलामीवर इथे बाद झालाय. दोन्ही सलामीवर तंबूच्या आशेला माघारी परत देत दोन गडी बाद 39 अशी धावसंख्या दाखल करावी लागलेली आहे. अजून एक विकेट घेण्याची संधी बॅक टू बॅक विकेट. सलग दुसरा दुसरी विकेट मिळते म्हणजे गोलंदाज प्रतीकला आणि ऋतिक मजात आला आणि तेवढ्याच वेगाने ऋतिक मजातून बाहेर जातात. पण पाहतोय कारण पहिला चेंडू मोठा फटका प्रयत्नात तो बाद झालाय. कुठेतरी गुडलक करोपाडा संघातील गोलंदाज कम बॅक करतायत असंच म्हणावं लागेल. पहिले चेंडू जरी महागडे गेला असतो तरी आपण आपल्या बेसिक्स वरती लक्ष द्यायचं, चांगली गोलंदाजी करायची आणि त्यांना तेवढीच चांगली साथ लाभ द्यायची म्हणजे त्यांच्या. चित्रपटी चांगलं चित्रक्षण करताय आपल्या गोलंदाजांना, चांगली साथ देत आहेत. तीन चेंडू झालेले आहेत या षटकातील. अवसंख्या फिरवलेली आहे. हॅट्रिक बॉल हॅट्रिक होत नाहीये मात्र ज्या वेगाने खेळ टाकला जातोय नवीन फलंदाज किवन वात्र. किवन आपण पाहिलं तर थोडंसं आश्चर्य चांगलं पाहतो. चार चेंडू प्रतिक्षा एक षटक नक्कीच महत्वपूर्ण आहे. मागील सामन्याची प्रतिज्ञा अंतिम षटक केलं होतं ज्यामुळे त्यांनी धावा रुटल्या होत्या. यावेळेचा फटका चांगला एक वस्तू करतोय. चेंडू फील्ड होईल पेक होईल त्या दरम्यान एक धाव इथे मिळते. धावसंख्या झाली 40 धावा. पहिल्या षटकाचा विचार केला ज्या पद्धतीने धाव आल्या असं वाटलं होतं. या सगळ्या आतापर्यंत चार षटकांच्या या स्पर्धेमध्ये सामन्यांमध्ये 66 धावा सर्वाधिक धावसंख्या आहे. त्याही पेक्षा जास्त धाव जमली जाते मात्र इथे धावांसाठी आता संघर्ष करावा लागतो. ते मात्र अत्यंत खराब चेंडू आपण पाहतोय. पंचांचा इशारा व्हाईटचा व्हाईट प्लस वन म्हणजे दोन धावा आणि त्याचबरोबर गोलंदाज प्रतीकला वन बाउंड म्हणजे ओव्हरची वॉर्निंग देखील दिली जाते. या दोन धावांनी धावसंख्या झालेली आहे म्हणजे 42 धावा. ऑफिशियल अंपायर्स मुख्यमंत्री भूमिकेत पीडित माते उपमंत्री भूमिकेत टुनकार ठोंबरे एक धाव मिळते. अशा प्रकारे एका सफल यशस्वी कंजूस आणि प्रतिस्पर्धी संघाला बॅकफूटला ढकलणाऱ्या षटकाची सांगता होते असंच वर्णन करावं लागेल. या षटकाचं या षटकात प्रतिक्रियेचं आपण पाहिलं तर केवळ 5 धावा दिल्या आणि त्याचबरोबर 2 महत्वपूर्ण विकेट देखील प्राप्त केल्या. पुन्हा एकदा फलंदाजी क्रमामध्ये आपल्याला पडझड पाहायला मिळते. चांगल्या सुरुवातीनंतर मधल्या फळीतील फलंदाज विशेष कामगिरी करत नाही आहेत. दुसऱ्या राऊंडची एक मॅच असेल म्हणजे एकच अशी मॅच आहे. तुमच्या एक तीन गडी बाद तीन षटका अखेरीस तीन गडी बाद 43 धावा. स्वरूप गोलंदाजीसाठी आलाय. स्वरूपचा पहिला चेंडू उद्या खूप दुर्बळ जाणारा. स्वरूप पलट्याच्या डावीकडून राईट आर्म ओव्हर विकेट मारा करण्यासाठी सज्ज झालाय. धावसंख्या होते ती म्हणजे 44 धावा. यावेळेसचा फटका टायमिंग पहा मित्रांनो, केवळ प्लेसमेंट आणि त्यामुळे तिथे 6 धावा आपल्याला मिळत आहेत. धावसंख्या झालेली आहे ती म्हणजे 50 धावा. धावांचा अर्थ सुद्धा धावपल करावं लागतंय म्हणजे शुभ आशिर्वाद संघासाठी.
अजूनही 5 किलोमीटर बाकी आहे. केवळ स्ट्राईकवर नव्हतं जेंडवर दर्शन. आता या दोघांची जबाबदारी असेल की आपल्या संघाला एका मजबूत स्थितीत घेऊन जायची, काही मोठे पट्टी खेळून आपल्या संघाला एका मोठ्या धावपट्टीत घेऊन जायचं. कारण अजूनही 5 किलो शिल्लक आहे आणि या मैदानात 60 पेक्षा जास्त धाव संख्या अत्यधिक स्त्रीत खेळ झाली नाहीये. इथे मात्र एक धाव मिळते, एक धावने धाव संख्या झालेली 51 धाव. त्यावेळेस पत्ता चांगला आहे, क्षेत्ररक्षक डीपला तैनात आहे. जोपर्यंत चेंडू फील होईल लागला असेल त्याला चौका चौका चौका. तिथे मात्र चेंडूच्या हातून नक्कीच चूक होते, त्याच्या हातून चेंडू निसटतोय. चेंडू जातो सीमारेषे बाहेर. तिथे धावा 4 धाव संख्या झाली. धाव संख्या पण पाहते, धाव संख्या झाले 55 धावा, 55 रन. 3 चेंडू झालेत, अजूनही 3 चेंडू शिल्लक आहेत. त्यावेळेस चेंडू वापरा, 3 चेंडू पण पाहतोय. 2 चेंडू अजूनही शिल्लक आहेत. त्या फलकावर 55 धावा लागलेल्या आहेत. त्या 2 चेंडू मध्ये मोठी हिट आपल्याला पाहायला मिळणार का ते पुन्हा एकदा रंजित फुलंदाजी. तिथे बॅटची कडाके चेंडू हवेत, चेंडू जातोय डिक्लेअर झोन मध्ये. धाव संख्या झाली ती म्हणजे 56 धावा. 1 षटकार आला तर धाव संख्या 60 पार जाईल. जर या चेंडूवरती 3 धाव आली तर नक्कीच खूप आनंदी असतील, जे म्हणजे आनंदी असेल तो म्हणजे गुड लक करू पड असेल. कारण पहिल्या षटकात 29 धावा येऊन आपण पाहतोय. पुढील 2 षटक ज्या पद्धतीची गोलंदाजी झाली आणि या अंतिम षटके ज्या पद्धतीची गोलंदाजी होते, तिथे मात्र नक्कीच मोठा फटका येतोय. धाव संख्या झाली ती म्हणजेच 4 षटका अखेरी 62 धावा, 62 रन फॉर स्कोरबोर्ड, लॉस ऑफ 3 विकेट, हाफ द फोर ओव्हर्स. आणि विजयासाठी 24 षटक मध्ये 63 धावांचं आव्हान आहे. पहिल्या षटकाची पहिल्या इनिंगची सांगता इथे झालेली आहे. ज्यावेळी आपण पाहतो शिवका हसोरे विरुद्ध परुपाडा असा रंगलेला हा सामना, त्यामध्ये पहिल्या इनिंगच्या अखेरीस आपण पाहतो शिवका हसोरे संघाने तब्बल 62 रन गमवले आणि 63 धावांचं आव्हान ठेवलं ते गुडलक परुपाडा संघासमोर. ज्यावेळी आपण 4 षटकांचा जर विचार केला तर प्रथम षटक हाताळलं गेलं होतं सिद्धूच्या मार्फत, ज्यामध्ये त्यांनी तब्बल 29 धावा खर्च केल्या गेल्या होत्या. ज्यामध्ये तुफानी फलंदाजी आपल्याला मंथन दाखीच्या मार्फत पाहायला मिळायला गेली होती. त्यामध्ये मंथनने चुटून जास्त 4 षटकारांच्या खेळीनिशी वैयक्तिक 25 धावा करून जरूर माघारी परतला. त्यानंतर मात्र आपण पाहतोय बाकीच्या उर्वरित गोलंदाजांनी चांगली गोलंदाजी केली. त्या एका गड्याच्या मोबदल्यानंतर जरूर बॅकफूटवरती नेऊन ठेवलं गेलं होतं शोभा आसोरे संघाला, परंतु तरी आपण पाहतोय धाव फलकावरती एक चांगली धाव संख्या, एक फायटिंग टोटल आपल्याला पाहायला मिळतो. तब्बल 65 धावा आणि 63 धावांचं आव्हान असेल, कंपल्सरी चेस हा स्पर्धेचा नियम आहे. ज्यावेळी आपण पाहतोय मागील सामन्यामध्ये परुपाडा संघाने सुद्धा त्याच पद्धतीची फलंदाजी केली होती. जरूर आपण पाहिलं होतं प्रसाद इलेव्हनसारख्या एक तुळबळ मातप्पा संघाला जरूर पराभवाला सामोरं जावं लागलं होतं. ज्यामध्ये आपण जर विचार केला तर त्यामध्ये सिद्धू आणि प्रतीक दोघांच्या मार्फत आपल्याला एक तुफानी फलंदाजी पाहायला मिळाली गेली होती. ज्यामध्ये सिद्धूने वैयक्तिक 30 धावांची खेळ केली होती. त्याने सुद्धा त्या सामन्यामध्ये जरूर 4 मोठे फटके लगावले गेले होते. ते सिद्धू जरूर आपल्याला सायकंड वरती पाहायला मिळेल कुठल्या परुपाडा संघाचं. चला जसं 2 फलंदाज आपण पाहतोय नॉन वरती जरूर प्रतीक आपल्याला पाहायला मिळतोय. तर वैयक्तिक पहिलं
आणि दुसऱ्या इनिंग सुरुवातीचं शतक आपण मंथन डाकीच्या हातामध्ये पाहतोय. पंचांच्या डावी बाजूने वाटाबोर दुसरीकडे मंथन डाकीचा पहिला चेंडू. पहिल्या चेंडूला फलंदाजाची एक लिडिंग एज होती. विकेट किपरला करून होते मात्र संधी प्राप्त झाली होती, परंतु चेंडू तितकासा उसने घेऊन गेला होता. त्यामुळे त्या पद्धतीचा अंदाज मात्र इथे विकेट किपरला आला नाही. केतनला चेंडू मात्र इथे घोषित क्षेत्रामध्ये जातोय. जरूर एक बचाव स्थिती आपल्याला पाहायला मिळते परुपाडा संघासाठी. जरूर गुडलक परुपाडा टीमचे नाव आपल्याला पाहायला मिळते. मंथन डाकीचा हा चेंडू यावेळी मात्र आपण पाहतोय डाकीला टच केला. चेंडूचा बॉल भेटावला आला तर मिड विकेट बॉलला सीमारेषेच्या बाहेर सहा धावांसाठी. जरूर जीवनात आपण म्हणू शकला नाही, परंतु त्याचा पुरेपूर फायदा उचलतो तो सिद्धेश. त्याच्या बॅटमध्ये आपण एक लांब पल्ल्याचा षटकार बाजूया. सहा धावेने जी संघाची धावसंख्या झाली होती सात धावा. आता मात्र इथे मंथनला जरूर कमबॅक करायला लागलो. मंथनचा हा चेंडू सिद्धेशसाठी. आपण पाहतोय थोडस डिस्कमलिंग झालं होतं रनात मध्ये, परंतु चेंडू त्याने मात्र उत्तमरित्या डिलिव्हर केला. चेंडू मात्र इथे निर्धार जातो. जरूर मंथनने कमबॅक जरूर केलंय. आतापर्यंत आपण जर विचार केला मंथनचं तीन चेंडूंचा खेळ झाले, त्यामध्ये त्याने सात धाव खर्च केले. ज्यावेळी आव्हान आपण पाहतो 63 धावांचा, यावेळी मात्र चेंडूला मारण्याचा प्रयत्न केला गेला होता स्कोअर बिगच्या दिशेला, परंतु तितकं टायमिंग काही मॅच झालं नाही. चेंडू मात्र घोषित क्षेत्रामध्ये जातोय. या एक धावेनिशी संघाची धावसंख्या झालेली होती आठ धावा. चार चेंडूंचा आतापर्यंत खेळ इथे संपूर्ण झालेला. उर्वरित दोन चेंडूंचा खेळ यांना बाकी. ज्यावेळी धावसंख्या होती धावसंख्या लागलेली होती आठ धावा. हेलिकॉप्टर पद्धतीचा शोध करण्याचा प्रयत्न होता. लांबच्या दिशेला होते मात्र खराब क्षेत्ररक्षण, आणि या खराब क्षेत्ररक्षणामुळे इथे मात्र चार धावांचा एक अतिरिक्त गोलदास आपल्याला प्राप्त होतो. तो गुडलक परिपाडा संघाला सिद्धेशच्या मार्फत या चार धावेशी संघाची धावसंख्या झालेली आहे ती मात्र 12 धावा. एक चांगली सुरुवात पाहायला लागेल परिपाडा संघासाठी. ज्यावेळी आपण पाहिलं 63 धावांचा आव्हान आहे. उर्वरित या पहिल्या षटकातील शेवटच्या चेंडूचा खेळ आहे बाकी. मंथन ऑन द बॉलिंग मार्क. यावर मात्र सिद्धेशच्या बॅटमध्ये आपण पाहतो लहान गाजाच्या सहा धावेनिशा तर पाहतो. संघाची धावसंख्या झाली होती 18 धावा. बिनगरीबात 88 सुरुवात आपल्याला पाहायला मिळते गुडलक परिपाडा संघाची. ज्यावेळी तब्बल आव्हान आहे तो 63 धावसंख्येचं एक चांगली सुरुवात आपल्याला पाहायला मिळते. संघाचा महत्वपूर्ण गोलंदाज जो मंथन डाकी त्याचा पुरेपूरीचा मात्र समाचार घेतला जातो. त्याच्या षटकाचा जर आपण विचार केला तर त्या षटकामध्ये आपण पाहिलं तर दोन मोठे फटके आणि एक मिस फिल्डिंगचा एक चौकार अशा तब्बल 18 धावा त्याला तुटल्या गेल्यात. ज्यावेळी आता मात्र जरूर संपूर्ण रिस्पॉन्सिबिलिटी असेल ते दुसऱ्या गोलंदाजावरती. ज्यावेळी पहिल्या षटकामध्ये तर इथे मात्र परिपाडाच्या दोन्ही फलंदाजाने आपलं काम मात्र इथे चोख बजावलं. ज्यावेळी 18 धावा धावफलकावरती लागल्यात 63 धावांचं ज्यावेळी आव्हान आहे. आपण पाहतोय गुरु कर्णधाराने रिस्पॉन्सिबिलिटी दिले ते परेशच्या हातात. ज्यावेळी वैयक्तिक कल्याण संघातर्फे दुसरे शब्द घेऊन राईट आर्म राऊंड विकेट हा चेंडू परेशचा. चेंडू मात्र इथे आपण जातोय पंचकाला घोषित करताय. बाईकच्या स्वरूपामध्ये एक अतिरिक्त धावसंघाला प्राप्त होते. एका धावेनिशी संघाची धावसंख्या झाली होती 19 धावा. चांगली सुरुवात म्हणायला लागेल ती परिपाडा संघासाठी. ज्यावेळी जरूर कमबॅक करायला लागेल ते शुभ हशोरे संघाला. पुन्हा एकदा परेश आपला गोलंदाजी मार्क वरती. परेशचा हा चेंडू यावेळी मात्र प्रतिज्ञ पाहण्याचा जरूर प्रयत्न केला गेला होता, परंतु टायमिंग तितकंच मॅच होत नाही. चेंडू मात्र बॅटची लिडिंग घेऊन घोषित क्षेत्रामध्ये जातो. या एका धावण्याची संघाची धावसंख्या झालेली होती 20 धावा. आपण जर विचार केला तर उर्वरित येणाऱ्या काही षटकांच्या खेळात आपल्याला पाहायला गेलो तर परिपाडा संघाला इथे मात्र 43 धावांचा आव्हान असेल. पुन्हा एकदा त्याच पद्धतीचा मारण्याचा प्रयत्न केला गेला होता, परंतु पुन्हा एकदा पाहतो चांगला चेंडू आपल्याला परेशच्या मार्फत पाहायला मिळतो. ही एक धाव घोषित स्वरूपात जरूर प्राप्त होते. या एका धावेनिशी संघाची धावसंख्या झाली होती 21 धावा. आता मात्र जरूर कपड्याच्या दिशेने आपल्याला परेश पाहायला मिळतोय, परंतु प्रतीक्षा फलंदाज किती वेळ शांत राहणार, कारण का मागच्या सामन्यात आपण पाहायला येत आहे त्याच्या सुद्धा बॅट मधून चांगली फलंदाजी आपल्याला पाहायला गेली होती. यावेळी मात्र विकेट किपर जरूर इथे प्रयत्न केला झेल टिपण्याचा, परंतु तितकाच काही
मिस फॉर्मलिंग मध्ये झेल त्याला प्राप्त झाला नाही. इथे मात्र दोन्ही फलंदाज जर स्ट्राईक रोटेट करतात या एका धावेशी संघाची धावसंख्या झालेली होती 22 धावा. आता मात्र स्ट्राईकर होते आपल्याला पहा लागलो सिद्धू त्याच्या बॅट मधून आपण मागे षटकात पाहिलं होतं की मंथनचा पुरेपूर समाचार केला होता. इथे मात्र सिद्धेश साठी एक सुवर्ण संधी लगातार 3 षटकांसाठी राहुल मात्रे कडून राहुल जाधव कडून 100 रुपयाचं पारितोषिक काढणार आहे. एकच रनचा जरूर होतो मात्र नो बॉल आणि अशी डिक्लेअरच्या रूपात एक अतिरिक्त धाव म्हणजे 2 धावांचे बोनस जरूर मिळणार आहे बरोबरा संघाला. या 2 धावांनीशी संघाची धावसंख्या झालेली आहे 24 धावा. जरूर फ्री हिट नसणार आहे याची दोन्ही संघाने नोंद घ्यायची. पुन्हा एका परिस आपल्या बॉलंदाजी मार्क वरती खराब चेंडू सर उपेशर दडपण आपल्याला पाहायला मिळते त्या परेश वरती. कारण का समोर सिद्धेश सारखा एक सेट फलंदाज जरूर असताना चांगली गोलंदाजी करण्याचा प्रयत्न जरूर केला जातोय. चेंडू त्याच्यापासून काहीसा दूर ठेवण्याचा प्रयत्न केला जातोय परंतु तितकंच काही यश प्राप्त होत नाही परेशला. परेशचा हा चेंडू पुन्हा एकदा सिद्धेश साठी. या मात्र आपण पाहतो सिद्धेशच्या बॅटमध्ये फटका सरळ जाते सीमारेषेच्या वरून 6 धावांसाठी. या 6 धावांनी संघाची धावसंख्या झालेली होती 31 धावा. आपण पाहतोय सिद्धेश मात्र येथे काय थांबायचं नाव घेत नाहीये. त्याच्या बॅट मधून आपण पाहतोय लगातारचे मोठमोठे फटके आपल्याला पाहायला मिळत आहेत. एकदम घरूनच म्हणजे मैदानात उतरताना जसं सेट होऊन गेला तसा पद्धतीची फलंदाजी आपल्याला सिद्धेशच्या मार्फत पाहायला मिळतोय. त्यामुळे मात्र बरेचसे सुद्धा त्याच पद्धतीचे समाचार घेतला जातो. बरेचसा मात्र इथे जरूर एकतर सिद्धेशची विकेट प्राप्त करावी लागेल ना तर चांगला चेंडू टाकावं लागणार याचा मात्र विचार करावा लागेल. पुन्हा एकदा परेश आपल्या गोलंदाजी मार्क वरती राउंड विकेट सिद्धेशसाठी हा चेंडू. प्रेशर तडपण पूर्णपणे आपल्याला पाहायला मिळत जरूर यावेळी मात्र पूर्णपणे हवे होताना दिसतोय तो सिद्धेश गोलंदाज परेशच्या वरती. पुन्हा एकदा परेशचा हा चेंडू सिद्धेशसाठी. या 6 धावांनीशी संघाची धावसंख्या झाली होती 38 धावा. वैयक्तिक 32 धावांची खेळी खेळताना खेळतो तो सिद्धेश आणि संघाची धावसंख्या झालेली होती 38 धावा. म्हणजे आपण जर विचार केला तर वैयक्तिक 32 धावा. यावेळी पुन्हा एकदा संधी मात्र प्राप्त झाली होती परंतु चेंडूला ज्या पद्धतीचा वेग होता चेंडू सरळ गेला घोषित क्षेत्रामध्ये. एका धावेनिशी आपण पाहतोय दुसऱ्या षटकाची सांगता होते. या एका धावेनिशी संघाची धावसंख्या झालेली होती 39 धावा. येणार निर्णायक 12 चेंडू मध्ये जर आपण विचार केला 63 धावांचं आव्हान जर पार करायचं असेल तर 12 चेंडू मध्ये 24 धावांची आवश्यकता असेल ती पूर्ण करू पाडा संघाला. बासष्ट धावा जवळ गेल्या होत्या शिवभा आशिवर संघाने 63 धावांचं आव्हान होतं. ज्यामध्ये आपण पाहतोय पहिल्या षटकामध्ये मंथन डाकी आला होता ज्याचा पुरेपूर समाचार घेतला होता. तर सिद्धेशने 18 धावा कुठल्या गेल्या होत्या. दुसऱ्या षटकामध्ये सुद्धा आपण पाहतोय सिद्धेश या षटकामध्ये हवी होतोय. बरेचसे षटक महागत असतो ज्यामध्ये आतापर्यंत आपण जर पाहिलं 39 धावा जमावल्या गेल्या त्या गुडलक परोपाड्या संघाच्या सलामीवीरांकडून. पुन्हा एकदा आपल्यामध्ये नवीन गोलंदाजीसाठी केतनला पाचारण केले जाते. केतनचा हा चेंडू यावेळी केतनचा सुद्धा पुरेपूर समाचार घेतला जातो. प्रतीक बोलतोय की जर सिद्धेश करू शकतो तर मी काय आहे. प्रतीकच्या सुद्धा पाठमध्ये आपण पाहतोय एक लांब पल्ल्याचा उत्तुंग षटकार आहे. षटकारांची संघाची धावसंख्या झाली होती 45 धावा. इथे मात्र षटकार आणि चौकारांमध्ये डील करताना आपल्याला दोन्ही फलंदाज पाहायला मिळतात. दुसरा चेंडू दुसरा षटकार प्रतीकच्या बॅट मधून. प्रतीक क्रॉस होते 51 धावा धावपळ बॅट लागला हॅटट्रिक. त्यावर मात्र जरूर
चेंडू मध्ये गती परिवर्तन केलं गेलं होतं ते समजलं नाही फलंदाजाला. चेंडू मात्र इथे निर्भाव जातो. षटकरांची हॅट्रिक मात्र इथे उठते पर्यंत प्रतीक्षा बॅट मधून सुद्धा आपल्याला बॅटमध्ये तिथे फटके पाहायला मिळतात. केतनचा हा चेंडू पुन्हा एकदा त्याच पद्धतीचा चेंडू गतीत परिवर्तन. तिथे मात्र गोलंदाजाचं कौतुक केलं जाईल कारण का ज्या पद्धतीचे दोन फटके त्याला मागील दोन चेंडूवरती मानले गेले होते प्रतीक्षा मार्ग परंतु त्याच दोन चेंडूचं त्याने जरूर इथे भरपूर करून काढलाय कारण का दोन्ही चेंडू त्याने जोरून पद्धतीचे टाकले. त्यावेळी इथं चेंडू मात्र बॅटची लिडिंग ने घेऊन घोषित क्षेत्रामध्ये जाते. एक धाव मात्र जरूर प्राप्त झाले एखाद्या न्यायची धावफल पूर्ण करता येत होते 52 या धावसंख्येवरती. हा चेंडू सध्या बाईकच्या स्वरूपात एक घोषित धाव देऊन जाणार. उद्या मात्र धावफलकावरती धावा लागायला गेला तर 53 धावा. आपण पाहतो जरूर 3 षटकांचा खेळ इथे मात्र पूर्ण झालाय. धावफलकावरती धावा लागायला गेला तर 53 धावा. येणाऱ्या उर्वरित 6 चेंडू मध्ये 10 धावांची आवश्यकता असेल ती गुडलक करू काढा संघाला. दहा चेंडू 10 धावा. जर आपण या समीकरणाचा विचार केला तर जरूर आजच्या दिवसातील आपण एक मॅच पाहिली गेली होती यजमान संघ विरुद्ध श्री गणेश सातगर संघ. ज्यावेळी सातगर संघाला सुद्धा 6 चेंडू आणि 10 धावांची आवश्यकता होती. या धावा डिफेंड केल्या होत्या प्रणित मात्र जे आता मुख्य पंचाच्या भूमिकेत तिथे उपलब्ध आहेत. यावेळी 6 चेंडू 10 धावा. खराब चेंडू दिशाहीन चेंडू एक अतिरिक्त घाव मिळतोय. धाव फलक पुढे करता येतो ते 54 या धावसंख्येवरती. आणि आता मात्र इथं समीकरण चेंज होते 6 चेंडू 9 धावा. पुलंदाज मार्क वरती दर्शन. आणि इथे मात्र आजच्या दिवसात जर आपण विचार केला सिद्धेश घरूनच डिसाईड करू आलाय की मी मात्र छक्के आणि चौक्यांमध्ये डील करणार. आणि या 6 धावनिशी पूर्णपणे मॅच मध्ये कमबॅक करते ते गुडलक करूपाडा संघ. या 10 धावनिशी संघाची धावसंख्या झालेली होती 60 धावा. उर्वरित 3 धावांची आवश्यकता असेल ती गुडलक करूपाडा संघाला. तरी मात्र खरं एक धाव तिथे मात्र पूर्ण केली गेली परंतु इथे थोडस मिसकमिंग होते ज्यामध्ये एका धावेवर जरूर दोन्ही फलंदाजांना समाधान मानावं लागणार. एखाद्या दिवशी संघाची धावसंख्या झाली होती 61 धावा. येणाऱ्या 4 चेंडूंमध्ये 2 धावांची गरज असेल ती गुडलक परवपाडा संघाला. ज्यावेळी आपण सायकल मध्ये पाहणार आहोत प्रतीकला 4 चेंडू 2 धावा. आणि तो मात्र सामना करून फिनिश करतो प्रतीक आपल्या स्टाईल मध्ये. सामना मात्र इथे विजय होतो तो गुडलक परवपाडा संघ. वेल प्लेड शिवा हसुरे संघ अँड ऑल द बेस्ट गुडलक परवपाडा संघ फॉर द नेक्स्ट मॅच. धन्यवाद सुगणित. 63 धावांचा पाठलाग लिलिया पार केला गेलाय. आपण पाहिलं तशाच असं प्रत्युत्तर दिलं गेलंय गुडलक परवपाडा संघाकडून. आणि कुठेतरी सिद्धेशने जर षटकात आपल्या 29 धावा खर्च केल्या होत्या कोलेशाजी मार्फत त्याची कमतरता त्यांनी पूर्ण केलेली आहे. पूर्ण 5 षटकार आणि एका चौकांच्या 38 धावांची नाबाद खेळ त्यांनी साकारले. त्याचबरोबर प्रतीक गीतेला तेवढीच चांगली साथ दिले 3 षटकारणीची 22 धाव प्रतीकने देखील पटकावल्या. आणि सलवेरांची नाबाद अभ्रांतची भागीदारी विजयी भागीदारी आपण पाहिली. गुडलक परवपाडा संघाने हा सामना जिंकलेला आहे. आणि या सामन्यातील सामन्याचा मानखेळ ठरतोय तो म्हणजेच आपल्या षटकात 2 विकेट जे 5 धावा खर्च करणारा आणि त्याचबरोबर 22 धावांची नाबाद खेळी करणारा प्रतीक. पुढे सामना असेल आजच्या दिवसातील जो शेवटचा सामना असेल तो म्हणजेच दिलदार बागदांडा विरुद्ध जयजमान मिळकतचा तिसऱ्या फेरीतील सामना असेल दोन्ही संघामध्ये समाज सुरेचा. त्याचबरोबर गुडलक परवपाडा संघाच्या प्रतीक आपण आपला सामना जिंकता घेण्यासाठी येते. त्याचबरोबर सिद्धू आपण देखील यायचं आपल्यासाठी आपले परम मित्र
राहुल जाधव, सन्माननीय राहुलजी जाधव यांच्याकडून षटकांच्या आतिषबाजीसाठी 200 मध्ये 500 झालेले आहे. तो इतके देखील आपण कलेक्ट करायचं आहे. गुडलक परुपाळा संघाचा कर्णधार सिद्धू आणि त्याचबरोबर सलामीर प्रतीक दोघांनी इथे यायचं आहे. चला टॉस करण्यासाठी हा पुढील सामना जिल्हा बागदांडा विरुद्ध जय हनुमान मेळ करतात. चला दोन्ही संघाचे कर्णधार पुढे या नाणेफेक करून घ्यायचे. त्याचबरोबर